प्रजासत्ताक न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, त्यासोबतच लाईक शेअर आणि कमेंट करा। दिवसभरातील ताज्या बातम्या पात्रा फक्त प्रजासत्ताक न्यूजवर। भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात शॉर्ट सर्किटने आग लागल्यामुळे 10 नवजात बालकाचा मृत्यू झाला। सिस्टर ड्यूटीवर होती, सिस्टर ड्यूटीवर असताना अचानक आउटबॉर्नमध्ये स्मोक झाला, तर पूर्ण धुरानं पूर्ण रूम बंद झाली ती। तर मग धावत धावत सिस्टर गेल्या, आत दरवाजा उघडला, त्यांनी जसा दरवाजा उघडला पूर्णच त्या धुराचा धूर त्यांच्या चेहऱ्यावर आला, त्याच्यामुळे त्यांना काही दिसलं नाही। लगेच त्यांनी फोन केला सिनियर ऑफिसरला, सगळे डॉक्टर आले, सिव्हिल सर्जन पण आले, मी स्वतः आलो, ACS आल्या, सगळेच आमचे डॉक्टर घटनास्थळी विदिन 5 मिनिटांमध्ये पोहोचले। त्याच्या ज्यांना जसं होते त्यांनी बच्चू काढले, आमच्या डॉक्टरांनी प्रयत्न करून बच्चू काढले, ते बाहेर काढले आणि मग लगेच 5 मिनिटांमध्ये फायर ब्रिगेडची गाडी आली। फायर ब्रिगेडच्या गाडीनी ती बाहेरूनच दरवाजा तोडून जे इनबॉर्नमध्ये जे बच्चू होते त्या 7 च्या 7 बच्चूंना त्यांना सुखरूप बाहेर काढले, पण आउटबॉर्नमध्ये जे असलेले बच्चू होते 10 बच्चू होते ते बच्चू आम्ही काही वाचवू शकलो नाही। आम्ही सगळं प्रयत्न केलं पण तरी आम्ही काही वाचवू शकलो नाही। आमचा पूर्ण स्टाफ तिथे हजर असून सुद्धा आम्ही वाचवू शकलो नाही त्यांना। सरकारनं उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे, उच्चस्तरीय चौकशी करून जर गुन्हेगार असतील त्यांना त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। त्या परिवाराला जे आज दुःख त्यांचे मुलं तर वापस आणून देऊ शकत नाही, पण त्या परिवाराला आधार म्हणून सरकारने 10 लाख रुपयाचं अनुदान प्रत्येक परिवाराला दिलं पाहिजे। आणि अशा घटना होऊन 10-10 मुलं मरण पावतात हे आमच्यासारख्या आणि सरकारसाठी सर्वांसाठी ही अत्यंत निराशाजनक बाब आहे। या सगळ्या बाबतीतली अत्यंत डिटेल इन्क्वायरी लावलेली आहे आणि इन्क्वायरीचा निश्चित प्रकारे जो काही रिपोर्ट असेल तो येईलच। तातडीची मदत म्हणून प्रत्येक पालकांना फॅमिलीला ॲम्ब्युलन्सेस घेऊन त्यांच्या बॉडीज त्यांच्या ताब्यात घेऊन फ्युनरलसाठी पाठवण्यात आलेले आहे। त्याचबरोबर प्रत्येक फॅमिलीला मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये देण्याच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला सूचित केलेले आहे। या प्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा संतप्त झाल्यात। या रुग्णालयात अग्निशामक व्यवस्था होती का हे देखील राज्य सरकारने तपासले पाहिजे। एखाद्या विद्यालयात अग्निशामक व्यवस्था नसल्यास त्यावर तातडीने कारवाई होते, मग रुग्णालयात का होत नाही। अतिदक्षता वार्डामध्ये सर्व सोयी सुविधा असतात, मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते, त्यामुळे राज्य सरकारने या दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे। त्यामुळे राज्यात अशा घटना घडणार नाहीत अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी प्रजासत्ताक न्यूजला दिली। जीवाशी खेळणं आताही बंद करा आणि माझी महाराष्ट्र सरकारला एकच विनंती आहे की आपण जिथेही गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तिथे आयसीयू मध्ये आणि बाकी औषधी आणि सीजर जिथे होतात आणि जिथे ट्रीट करतात गोरगरिबांना तिथे काळजी घेणं खूप गरजेचं आहे। आणि माझी विनंती राहील की भंडारामध्ये जे प्रकरण हे झालेलं आहे त्याच्यावर डॉक्टरवर आणि CS वर कडक कारवाई झाली पाहिजे, कारण की अशी दुसरे ठिकाणी जीव घेण्याचं कारण की इट इज अटेम्प्ट टू मेटर ओनली नो। त्याचबरोबर बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी देखील प्रजासत्ताक न्यूजला ही माहिती दिली। भंडाराच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जिल्हा रुग्णाची परिस्थिती खूप खराब आहे, म्हणून मी आज आपल्या सगळ्यांना आपल्या सरकारला विनंती करतोय की सगळ्या जिल्हा रुग्णालयामध्ये स्टाफची व्यवस्था करून द्या, त्या ठिकाणी फायर ब्रिगेडचे यंत्रणा जे बंद आहेत ते दुरुस्त करून द्या आणि अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी जे काही भंडाराचे CS आहे, जबाबदार डॉक्टर आहे, ज्या यंत्रणा देतल्या त्याच्यावर सख्त कारवाई केली पाहिजे, जेणेकरून याचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक CSला गेला पाहिजे। नेहमी CSच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णालयामध्ये लापरवाही केली जाते, त्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे। त्यानंतर अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी देखील प्रजासत्ताक न्यूजला या संदर्भात त्यांनी ही माहिती दिली। अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, खरंतर याच्या मागचं नेमकं कोणाच्या हलगर्जीपणा आहे तो शोधला पाहिजे आणि त्याच्यातून कारवाई होणं गरजेचं आहे।
इतरही महाराष्ट्रात कुठं होऊ नये याची सुद्धा लगेच त्याची चाचणी केल्या जाईल आणि जे दोषी आहे त्याच्यावर कारवाई केल्या जाईल आणि या सगळ्या परिवारांना या सगळ्या दुःखातून सावरण्यासाठी काय काय करता येईल ते आम्ही करू. ब्युरो रिपोर्ट, प्रजासत्ताक न्यूज. प्रजासत्ताकच्या यूट्यूब चॅनलवर अल्प दरात जाहिरात देण्यासाठी आत्ताच संपर्क करा 8605948853. दिवसभरातील ताज्या घडामोडी पहा आमच्या यूट्यूब चॅनलवर प्रजासत्ताक न्यूज चॅनल.